आणि उत्तर मुंबईचा काय पलट होऊ शकतो? माझं माझं ध्येय काय? बोरिवलीचा विकास व्हायला पाहिजे, लोकांनी सुखात जगले पाहिजे, त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळाल्या पाहिजे. पियुष गोयलजींच्या आल्याने जर ह्या सर्व गोष्टी होत असेल तर त्याला मी स्वीकारलं पाहिजे. मी स्वीकारलं. आता कालपासून खरं तर ही जेव्हापासून तुम्ही भूमिका घेतलेली आहे, या भूमिकेनंतर आशिष शेलार तुमच्याशी संपर्कात असतील, या बाकी कुठले पक्षातले महत्त्वाचे नेते देखील संपर्कात असतील, काय नेमकी भूमिका आता? आशिष शेलार जी असो किंवा कोणीही पक्षाचा नेत्याचा कामच आहे का बाबा तुम्ही हे करू नका, हे मी केलं नाही पाहिजे, हे मलाही कळतं ना, मलाही कळतं. मी लोकसभेमध्ये जर नाही केलं तर मला मी त्या बोलूनही दाखवलं का माझ्या बरोबर जे 4 आमदार आहेत किंवा 24 नगरसेवक आहेत त्यांच्या कॅरिअरवरती ह्याचा फरक पडेल मी काही चुकीचं केलं तर त्या सर्व लोकांचा नीटनाट चालला पाहिजे. म्हणून कुठेतरी मन मारावं लागलं. घरामध्ये मुलांना मोठा करण्यासाठी जसा आई मन मारून काम करते, उपाशी राहून घर चालवते, तसा मी एक नेता आहे, मला हे केलं पाहिजे आणि मी केलं आयुष्यभर. आत्ता जर तुमची समजूत काढली तर तुम्ही परत माघार घ्याल, कारण की 4 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माघार घेणं पण आहे, त्यानंतर तुम्ही माघार घ्याल का? की एकदा भरल्यानंतर मग माघार घेण्याचा प्रश्न येत नाही, कारण मला बोरिवलीची सीटही वाचवायची आहे. भारतीय जनता पक्षाचं मला बोरिवलीची सीट वाचवायची आहे. एकदा उमेदवारी भरल्यानंतर माघार घेणार नाही अशी ठाम भूमिका आता गोपाळ शेट्टीकडून घेण्यात आलेली आहे. व्हिडिओ नितीन खरासह, गणेश कवडे, सामटे मराठी, मुंबई.